तुमच्या चुका पण कबूल करता अशा ते बुचके यांना शिवसेनेमधून हकालपट्टी झाली हे चूक झाली असं वाटतं? नाही, याच्यावर माझं अतिस्पष्ट मत असं आहे, हकालपट्टी कुणाची हो न हो, हा जो वरचा जो आपला जो डायनाम आहे ना, हा आमदारकीचा आहे. आमदारकीच्या डायनाम्यामध्ये कुणाची हकालपट्टी होते कुणाची नाही होत याचा फार काय विचार जनतेने करायचा नसतो. जनतेने डोळ्यासमोर माणूस न पाहता केवळ जनतेने विकास पाहायचा आहे. मी आजही जुन्नर तालुक्याच्या जुन्नर तालुक्याचं मी चेहऱ्यावरचे आज मी समाधान पाहतोय ना, ते विकासाचं समाधान पाहतो. तुम्ही नोटीस करा स्वतःला. आज तुम्हाला काय म्हणतात पारनेरवाले, अकोल्यावाले, आंबेगाववाले काय म्हणतात तुम्हाला? अरे काय जुन्नरचे रस्ते झाले, काय जुन्नरचा विकास झाला? अरे मग तो विकास झालेला माणूस कुठे गेला असं पुन्हा आपल्याला ते सगळे लोक विचारतात. आमचं म्हणणं एवढं आहे, हकालपट्टी कुणाची का झाली कशासाठी झाली हा राजकीय भाग आहे, पण कुठल्याही लोकांनी भावना डोळ्यासमोर ठेवत असताना छत्रपती शिवरायांनी स्वराज्य हे बुद्धीच्या आणि युक्तीच्या जोरावर केलं. त्या व्यवस्थेचे आपण सगळे आधारपण वैचारिक पद्धतीची माणसं आहोत. आपण अशा पद्धतीने भावनेला थारा दिल्यामुळं माझ्यासारख्या माणसाला खाली मान घालून घरी बसावं लागलं. त्यामुळं हा विषय होऊ शकत नाही. आमदारकीची लेवल फार उंच आहे. आमदारकीचा चेहरा जुन्नरचा म्हणजे महाराष्ट्राच्या शेतीजवळचा चेहरा आहे, तो इतका प्राऊड असला पाहिजे की ज्यावेळेला संगमनेरचा आमदार तिथे जातात तर लोकांचे मान उंच वसते. बाळासाहेब थोरात आले, ज्यावेळेला बारामतीच्या अजित पवार येतात लोकांची मान वर असते की अजित पवार आले. जुन्नरचा चेहरा मात्र या फाईट मध्ये उतरला पाहिजे की जुन्नरचा आमदार आला आहे आणि त्या आमदारांची सुद्धा त्या ठिकाणची कार्यकर्ते उंच आहे अशा पद्धतीचा चेहरा जुन्नरकरांना अपेक्षित असला पाहिजे. आपण आजही अडकून बसतोय खालच्या लेवलवर, नावावर अडकून बसतोय. बेनके, मुचके, सोनवणे, अमुक, धमुक, तमुक, अजून सात आठ नाव, आणि याच्यामध्ये तुम्हाला काय इंटरेस्ट आहे सर्वांना? विचार करा ना जुन्नरच्या शिवजन्मभूमीचा, विचार करा माझ्या अष्टविनायकाच्या भूमीचा, विचार करा माझ्या चैतन्य महाराजांच्या समाधीचा, विचार करा माझ्या गुप्त विठोबाचा, विचार करा माझ्या खंडरायाच्या दोन पवित्र भूमीचा, माझ्या बौद्ध लेणीचा, नाणे घाट, मानशेत घाट, त्यानंतर आंबे आजमीर, या सगळ्या काही गोष्टी आमच्याकडे ज्या उभ्या राहिलेल्या आहेत, या निसर्गाने नटलेल्या आपल्या जुन्नरचा विचार करा. जुन्नरला मात्र डोळ्यासमोर ठेवून मतदान करा, एवढंच आव्हान मी तुम्हाला देतो. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स, शोध बातमीचा, ध्यास सत्याचा, आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका.